अकोट तालुक्यामधील देवठाणा ग्रामपंचायतच्या बाजूला असलेल्या जिल्हा परिषद शाळेमधील जिवंत विद्युत तार तुटली असून तार जोडणीची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. गेल्या 1 वर्षापासून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका व पालकवर्ग समितीने महावितरण कंपनीला अनेकदा तक्रारी करूनही आजपर्यंत कुठल्याच प्रकारची जाग आली नाही. चिमुकल्यांच्या जीवावर बेतलेले अधिकारी यांना तुटलेल्या तारची पाहणी करायला वेळ मिळाला नाही, यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत. लोकशासन न्यूज साठी कुशल भगत, अकोट. मी मनीषा मंगेश वालशिंगे देवठाणा येथील रहिवासी असून येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये जिवंत तार तुटून पडलेली आहे. तरी आज जर या शाळेमध्ये कोणतेही विद्यार्थी जर शिकत असते किंवा आलेले असते, त्यांना जर शॉक लागून जीवंतहानी झालेली असते, तर याला जबाबदार विद्युत केंद्र राहणार आहे. तरी या जिवंत तारामुळे जर एखाद्या मुलाचं नुकसान झालं किंवा काही, तर त्याला सरकार, त्याला शासन जबाबदार राहील. याच्यावर शासनाने कळकळीची विनंती आहे, शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी याच्यावर लक्ष देऊन हे काम तात्काळ पूर्ण करा. मी अकोट तालुका येथील देवठाणा येथील रहिवासी आहे. विलास नागोराव बोचे माझे नाव आहे. शाळा समिती अध्यक्ष आहे मी. तरीही इलेक्ट्रिक बोर्डाला वारंवार 1 वर्षापासून कंप्लेंट येत आहे, तरी त्यांनी कोणती कारवाई केली नाही, इतकी दुरुस्ती केली नाही. आज रोजी इथे विजेचा जिवंत तार तुटून पडला आहे शाळेच्या आवारामध्ये, परिसरामध्ये. तरीही कोणाची जीवितहानी झाली तर याचे जबाबदार कोण राहील व संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी ही माझी विनंती आहे.